मित्रांनो सबस्क्राईब करा एम पी एस सी माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकन दाबायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी एस सी माझा मित्रांनो याआधी आपण दोन लेक्चर बनवलेले आहेत वर्ग कसा काढायचा आणि वर्गमूळ कसं काढायचं आज हे आपलं तिसरं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत घनमूळ कसं काढायचं तर वर्ग काढणे आणि वर्गमूळ काढणे याच्यापेक्षा घनमूळ काढणे खूप सोपं आहे ठीक आहे सुरुवात करूयात मित्रांनो यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत संख्येच्या शेवटी जर दोन असतील तर घनमूळ काढताना आपण काय घेणार आहोत आठ घेणार आहोत आणि जर संख्येच्या शेवटी आठ असेल तर आपण दोन घेणार आहोत ठीक आहे आता हे का हे आपण बघूयात थोड्या वेळात संख्येच्या शेवटी तीन असतील तर आपल्याला सात घ्यायचे आहेत आणि संख्येच्या शेवटी जर सात असतील आपल्याला काय घ्यायचे आहेत तीन घ्यायचे आहेत ठीक आहे मात्र संख्येच्या शेवटी शून्य एक चार पाच सहा व नऊ यापैकी कोणतीही संख्या असेल तर घनमूळ काढताना आपल्याला काय घ्यायचं आहे त्या संख्या जशाच्या तशा घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि त्यानंतर शेवटच्या ज्या तीन संख्या आहेत ज्या आपल्याला घनमूळ काढण्यासाठी दिलेल्या आहेत त्या सोडून द्यायच्या आणि उरलेल्या ज्या संख्या आहे याच्यापेक्षा कमी कोणत्या अंकाचा घन आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि ती संख्या जशी आहे तशी तिथे लिहायची आहे ठीक आहे खूप इझी आहे तर आता हे दोनच्या जागी आठ आणि आठच्या जागी दोन तर तीनच्या जागी सात व सातच्या जागी तीन तसंच एक चार पाच सहा नऊ या संख्या जशाच तशा का लिहायच्या तर बघा हे जे खाली दिलेले ते ह्या क्यूब आहे ठीक आहे एकचा क्यूब एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाचचा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस आणि दहाचा एक हजार ठीक आहे एवढे घनमूळ तुम्हालाही पाठ असतील ठीक आहे आता बघा इथे दोनचा जो क्यूब आहे तो किती आहे आठ आहे त्याच पद्धतीनं आठचा जर आपण क्यूब बघितला तर तो किती येतो पाचशे बारा म्हणजे या संख्येच्या शेवटी किती आहे दोन आहे बरोबर म्हणजेच एखाद्या संख्येच्या शेवटी जर दोन असेल तर त्याचा घनमूळ काढताना आपल्याला काय लिहायचे आहेत आठ लिहायचे आहेत त्याच पद्धतीने जर एखाद्या संख्येच्या शेवटी आठ असतील तर घनमूळ काढताना आपल्याला काय लिहायचं आहे दोन लिहायचं आहे त्याच पद्धतीने बघा तीनसाठी सात आणि सातसाठी तीन आपल्याला घ्यायचे आहेत ठीक आहे बाकी जर बघितलं तर एकसाठी साठी एकच आहे चारसाठी चारच आहे पाचसाठी पाचच आहे सहासाठी सहाच आहे नऊसाठी नऊच आहे आणि शून्यासाठी शून्यच आहे ठीक आहे आता हे आणखीन समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया समजा आता तेरा हजार आठशे चोवीस ठीक आहे आता याचा आपल्याला काय काढायचं आहे रूट म्हणजेच घनमूळ काढायचं आहे ठीक आहे आपले जे हे मुद्दे आहेत यानुसार आपण हे सोडून बघू ठीक आहे आता संख्येच्या शेवटी किती आहे चार आहे म्हणजे चार जसे आहे तसेच आपल्याला घ्यायला लागणार आहे त्याच्यानंतर दुसरी अट कोणती आहे शेवटच्या ज्या तीन संख्या आहे त्या सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत म्हणजे आठशे चोवीस काय ह्या संख्या सोडून उरलेली संख्या काय आपल्यापाशी तर तेरा या संख्येपेक्षा कमी किंवा तेवढीच संख्या असणारा घन आपल्याला पाहिजे तर आता तेराच्या जवळपासचा घन कुठं आहे तर तो आहे दोन दोनचा घन किती येतो आठ ठीक आहे दोनचा घन आठ आहे हा तीनचा बघितला तर हा होतो सत्तावीस म्हणजेच आपल्याला कशाचा घन घ्यायचा आहे कमी किंवा तेवढाच पण तीनचा घन सत्तावीस आहे म्हणजे तेरापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन आणि आपलं उत्तर काय आलं चोवीस म्हणजेच चोवीसचा घन काय झाला तेरा हजार आठशे चोवीस ठीक आहे आता आपण पुन्हा एक्झाम्पल्स जे आहेत ती सोडूयात म्हणजे तुम्हाला आणि क्लिअर होईल ठीक आहे आता आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आपण बघितल्याप्रमाणे आठच्या जागी आपल्याला घन काढताना काय घ्यायचं आहे दोन घ्यायचं आहे त्यानंतर या तीन संख्या इलिमिनेट करायच्या ठीक आहे त्याच्यानंतर आता बत्तीसचा घन कोणाचा आहे तर कोणाचाच नाही त्याच्यामुळे जर जवळपासचा घन कोणाचा आहे तो आपल्याला बघायचा आहे तर तीनचा आहे सत्तावीस आणि चारचा किती होतो तर तो होतो चौसष्ट मात्र चौसष्ट संख्या जास्त आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यायचं इथे घ्यायचे तीन म्हणजे आपला बत्तीसचा घन काय आहे तर तो आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आता हे सोडवत असताना तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की सर चला ठीक आहे इथे बत्तीस आहे इथे जर आपण एकतीस लिहिले म्हणजे एकतीस हजार सातशे अडुसष्ट जर केले तर याचंही उत्तर बत्तीस येईल बरोबर तर मग सर हे बत्तीस कसं काय तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या एकतीस हजार सातशे अडुसष्ट जर आपण घेतलं तर या ट्रिक नुसार त्याचं उत्तरही किती येणार आहे बत्तीसच येणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षेमध्ये नेहमी आपल्याला काय विचारलं जातं परफेक्ट क्यूब विचारला जातो ठीक आहे मात्र हा परफेक्ट क्यूब आहे का तो रह, ता तर तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला काय आहे ते सापडणार आहे ठीक आहे त्यानंतर बघूया चौपन्न हजार आठशे बहात्तर इथे दोन आहे म्हणजे घनमोळ आपल्याला काय घ्यायचे आहेत आठ घ्यायचे आहेत ठीक आहे तीन संख्या कटून गेल्या त्यानंतर उरलं चौपन्न चौपन्नच्या जवळ कोण आहे तर तीनचा जर क्यूब घेतला तो होतो सत्तावीस आणि चारचा घेतला तो किती होतो तो होतो हो चौसष्ट म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायला लागणार आहे इथेही आपल्याला तीनच घ्या लागणार आहे कारण आपल्याला संख्या कशी पाहिजे एक तर ती लहान असली पाहिजे किंवा ती इक्वल असली पाहिजे ठीक आहे मात्र जास्त संख्या आपल्याला चालते का नाही म्हणजेच चार आपण घेऊ शकतो का नाही म्हणजेच अडतीसचा क्यूब काय आहे तर तो आहे चौपन्न हजार आठशे ठीक आहे आता बघूयात सहा अंकी संख्या पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सत्याऐंशी आता मित्रांनो आता बघितल्याप्रमाणेच सात आहे म्हणजे इथं आपल्याला काय लिहायचे आहेत तीन लिहायचे आहेत ठीक आहे आता तीन संख्या ह्या कटल्या म्हणजे आपल्यापाशी उरलं पाचशे एकाहत्तर आता पाचशे एकाहत्तर कशाचा क्यूब आहे का तर नाही आहे तर मग याच्या जवळपास कोण कौन कोण आहे तर ते बघूयात तर आठचा क्यूब आहे पाचशे बारा आणि नऊचा क्यूब किती होतो तो होतो सातशे एकोणतीस मात्र आपण आधीच बघितलंय एक तर कमी संख्या चालते किंवा बरोबर संख्या चालते मात्र जास्त संख्या चालते का तर नाही सातशे एकोणतीस जास्त आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागणार आहे इथे आठ म्हणजे एटी थ्रीचा क्यूब किती झाला पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सत्याऐंशी ठीक आहे त्यानंतर पुन्हा एक सहा अंकी संख्या घेऊयात दोन लाख पाच हजार तीनशे एकोणऐंशी ठीक आहे आता इथे नऊ आहे नऊ आहे म्हणजे जसे आहे तसे आपल्याला काय लिहायचे आहे नऊ लिहायचे फक्त दोन व आठ आणि तीन व सात यामध्ये आपल्याला काय करायचे आहे अदला बदला करायचे ठीक आहे आता हे तीन अंक जी आहेत ही कटली तर आपल्यापाशी उरतात दोनशे पाच आता दोनशे पाच कशाचा क्यूब आहे का तर नाही आहे तर मग याच्या जवळ कोण आहे ते बघायचं आहे तर पाचचा क्यूब किती येतो एकशे पंचवीस आणि सहाचा क्यूब किती येतो तो येतो दोनशे सोळा मात्र दोनशे पाच पैकी दोनशे सोळा काय आहेत मोठे आहेत म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे पाच म्हणजे एकोणसाठचा क्यूब काय आहे तर तो आहे दोन लाख पाच हजार तीनशे एकोणऐंशी आता आपण घेऊयात सात अंकी संख्या ठीक आहे अडतीस लाख एकोणसत्तर हजार आठशे त्र्याण्णव मित्रांनो तीन आहे म्हणजेच आपल्याला किती यायचे आहेत सातल्या आहेत आता या तीन संख्या ज्या आहेत या कटल्या आता आपल्यापाशी उरल्या आहेत तीन हजार आठशे एकोणसत्तर तर आता जवळपास कोणकोणते क्यूब आहे तर तो आहे पंधराचा क्यूब आणि तो आहे तीन तीन सात पाच म्हणजेच तीन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच आपलं उत्तर काय आहे तर एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्नचा क्यूब किती आहे अडतीस लाख एकोणसत्तर हजार आठशे त्र्याण्णव ठीक आहे मित्रांनो आशा करतो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा व मित्रांशी शेअर करण्यासाठी व्हिडिओच्या वर जो ॲरो आहे यावर क्लिक करा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शेअर करायचं तुम्ही शेअर करू शकता थँक्यू मित्रांनो